शारदा तालुक्यातील हिंगणी येथील एक एकावन्न वर्षीय कोरोनाने मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे त्याच्या परिवारातील व नातेवाईक असे अठ्ठावीस व्यक्तींना क्वारंटाईन देखील करण्यात आले आहे तसेच अजून सहा लोकांना क्वारंटाईन करण्यात असल्याची माहिती आहे कोविड नाईन्टीन मृत व्यक्ती दिनांक पंधरा मे रोजी मुंबईहून हिंगणी येथे आपल्या मूळ गावी आला होता त्याला ग्रामपंचायत प्रशासनानं क्वारंटाईन केले होते परंतु मागील आठवड्यात त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यानं तराडी व वरुड तालुका शिरपूर येथे खासगी डॉक्टरांकडे तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याला वडाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे तपासणीचा सल्ला दिला होता आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय मोहने यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस मे रोजी त्यांनी तपासणी केली असता त्यांच्या शरीराचं तापमान वाढलेले निदर्शनास आले होते व निमोनियाचे देखील लक्षणे दिसली होती त्यामुळे त्यास नंदुरबार जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले होते व तेथे त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता त्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला आपल्या मूळ गावी हिंगणी त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना पाठविण्यात आले होते मात्र दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने गावसह परिसरात एकच खळबळ उडाली त्याचा दुसरा अहवाल हा येण्यास बाकी होता संशयास्पद केस होती तरी रुग्ण मृत झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयाने मृतदेह गाविका पाठविला कोणाच्या सांगण्यावरून मृतदेह गावी आणण्यात आला मृतदेह गावी पाठविताना ग्रामपंचायत व प्रशासन संबंधित आरोग्य यंत्रणेला कळविण्यात का आले नाही असे एक ना अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत सदर व्यक्ती मुंबईहून आल्यानंतर आपल्या मित्र परिवारांच्या संपर्कात आलेला आहे असेही समजते जिल्ह्याबाहेर जाऊन खासगी डॉक्टरांकडे इलाज केल्यामुळे असल्यामुळे त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री काढणं देखील गरजेचं झाले आहे गटविकास अधिकारी सी टी गोस्वामी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र पेंडारकर व डॉक्टर विजय मोने यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागानं चार पथके नियुक्त करून गावात मार्फत तपासणी सुरू केली आहे व्हीसाठी रवींद्र गवळे शादा